हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ऍस्परंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आज आपण तलाठी भरतीचा मागील वर्षीचा पेपर जो की सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला झाला होता आणि हे आहे थर्ड शिफ्ट ठीक आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस थर्ड शिफ्ट चला डायरेक्ट आता प्रिविशिअर क्वेश्चन आहे हा यावर आपण डायरेक्ट फोकस करू गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न बघू ओके चला पहिला प्रश्न बघा काही नाही फरक पहा एकचा फरक आहे चारचा फरक आहे किती फरक आहे फरक आहे पासन चार नऊ नऊचा फरक आहे इथे ऑबियसली एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग ठीक आहे एकतीस प्लस पंचवीस एकतीस प्लस पंचवीस पाच आणि एक सहा ठीक आहे काढलं का मी पूर्ण उत्तर नाही चला तीन दोन पाच छप्पन तुमचा आन्सर आहे ओके चला <coughs> प्रश्न चिन्ह जागी पुन्हा इथे हे लावायचं आहे फरक चारचा फरक आहे किती फरक आहे सहा दोन आठ एक मिनिट एक मिनट अठ्याऐंशी दा अठ्ठ्याण्णव होते आठचा फरक आहे ठीक आहे बहात्तर दा ब्याऐंशी आणि चार ब्याऐंशी सहा सोळाचा फरक आहे ठीक आहे पहा नाही किती रे बघ इथे बहात्तर आणि अठ्ठ्याऐंशी म्हटलं तर दोन सहा आठ सात आणि एक सहा बरोबर ठीक आहे इथे किती फरक आहे दोन चार सात बत्तीसचा फरक चला चार दुने आठ आठ दुने सोळा सो दुनी बत्तीस बत्तीस दुने चौसष्टचा फरक आहे आधी शून्य प्लस चार चार पाहिजे हे हो बरोबर येस 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 बघा चाळीसमधून चौसष्ट जर काढतो म्हटलं तर आन्सर तुमचं मध्ये जाईल जे की तुमचं इथे एक्झाममध्ये मध्ये दिलेलं आहे ओके चला का पा चाळीसमधून चाळीस काढले झिरूर आला पुन्हा किती काढ लागेल मग उरले चोवीस काढला की उरले ठीक आहे चला तीन नंबर क्वेश्चन खाली दिलेल्या अक्षराने बनलेली श्रृंखला लक्षात घ्या किती स्वरांच्या लगेचच आधी असं स्वर पाहिजे त्याच्या लगेचच आधी एक व्यंजन येते व्यंजन किती स्वरांच्या लगेचच आधी व्यंजन येते म्हणजे तुम्हाला क्रम कोणता पाहिजे आधी व्यंजन त्यानंतर स्वर व्यंजन नंतर स्वर आहे येस हे व्यंजन नंतर स्वर आहे येस व्यंजन नंतर स्वर आहे त्यानंतर व्यंजन नंतर स्वर आहे पुन्हा व्यंजन नंतर स्वर आहे झाले ना एक दोन तीन चार पाच असा प्रश्न आहे मराठीमध्ये मी लिहिला याला आता आपला याला आता आपल्या गणिती भाषेमध्ये कन्वर्ट करू बघा विधान दोन आहे काही बॉटल हे काही बॉटल या काही टेबल आहेत म्हणजे बॉटलचा काही पार्ट तुमचा टेबलमध्ये गेला जमलं नंतर काय म्हणते सर्व बॉटल या काइट आहेत सर्व बॉटल या काइट आहेत म्हणजे पूर्णच्या पूर्ण बॉटल काइटच्या आतमध्ये टाकून द्यायचं ठीक आहे काइटच्या आतमध्ये काइट म्हणजे पतंगच्या आतमध्ये टाकून द्यायचं निष्कर्ष बघा पहिला निष्कर्ष काही काइट या टेबल आहेत बघा काही या टेबल आहे यस काईटचा काही पार्ट टेबल आहे म्हणजे विधान एक तुमचं योग्य आहे नंतरचं विधान सर्व टेबल हे बॉटल आहेत सर्व टेबल हे बॉटल आहे दिसतंय का सर्व टेबल बॉटल दिसतंय का नाही काही टेबल आहेत बॉटल आहे तुम्ही म्हणू शकता पूर्णच्या पूर्ण टेबल टेबलाचा गोल बॉटलाच्या आतमध्ये नाही आहे म्हणजे हे कॅन्सल दुसरं नंतर शेवटचं सर्व काइट या बॉटल आहेत सर्व काइट या बॉटल आहे का इथे नाही ना काईटचा काही पार्ट वाढल्या बॉटलमध्ये गेला याचा अर्थ हे पण विदर्भ तुमचं चुकलं आहे म्हणजेच काय तर ओन्ली वन इज युअर राईट ठीक आहे ओनली वन इज युअर राईट ओनली कनक्लुजन वन फॉलोज ठीक आहे ओनली ओनली conclusion वन फॉलोज नेक्स्ट तीन जोड्या एक समान आहेत गटातनं बसणारा पर्याय कोणता सी नंतर लगेच डी आय एस एस नंतर टी एम नंतर एन एस नंतर टी पाहिजे होतं नाही कॅन्सल हे जर लगेच नंतरचं शेवटचं 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 लेटर पकडतो म्हटलं आपण तर लगेच नंतरचं लेटर आहे परंतु इथं नाही आहे म्हणजे हेच तुमचं वेगळं आहे हाच तुमचा वेगळा घटक आहे हेच है, तुमचा आन्सर वेगळा घटक आहे ठीक आहे चला सहा नंबरचं अक्षर तेच मगासारखं पहा ओ नंतर मी काय म्हणतो आर नंतर एस येत आहे का तुम्हाला हो सर येत आहे क्यू नंतर पी आहे का नाही आहे पाहू समोर पोहोन ट्रिक लागते कुठं तर एल नंतर एम आहे एस ई e नंतर एफ आहे म्हणजे मी असं म्हणू का इथं इथं आणि इथं सेम रूल फॉलो होत आहे का इकडल्यानंतर इकडलं एक लेटर वाढत आहे परंतु या ठिकाणी होत नाही तसं ठीक आहे चला म्हणजे हेच तुमचं वेगळं आहे हाच तुमचा घटक वेगळा वेगळा घटक आहे नेक्स्ट दोन चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल बघा पहिलं करून पाहू दुसरं तिसरं चौथं करून पाहू गुणाकार आणि नी, प्लस मी काय म्हणतो गुणाकार कोणता आहे हा याला प्लस करा हे प्लस आहे याला गुणाकार करा ठीक आहे मांडा पंच्याण्णव मायनस छत्तीस भागेला चार, भागे चार गुन्ह्याला पाच प्लस पंधरा बरोबर सिक्स्टी फाईव्ह येते का पाहून घ्यायचं चार नऊ छत्तीस पाच नऊ पंचेस पंच्याण्णव मायनस पंचेस प्लस पंधरा बरोबर सिक्स्टी फाईव्ह येते का पा पाचातून पाच गेले शून्य नवातून चार गेले पाच प्लस पंधरा आले म्हणजे पहिले तुमचं विधान बरोबर आहे नंतरचे पण घेऊन पाहायचे जर का पहिल्यांदा आन्सर निघलं नाही तर ओके कारण हे बघा हे असा क्वेश्चन आहे तुम्हाला सुरुवातपासून किंवा कुठूनही सुरुवात करा जोपर्यंत तुमचा आन्सर निघत नाही योग्य आन्सर निघत नाही तोपर्यंत तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला बघा पहिले ऑप्शन सॉल्व करू लागेल पहिले नाही आल्या बरोबर तर दुसरं सॉल्व करा लागेल दुसरं नाही आलं तर तिसरं सॉल्व्ह कर लागेल तिसरं सॉल्व केल्यानंतर तिसरी नाही आलं तर मग चौथा आन्सर तुमचं आहे चौ चौथं एज इअर राईट आन्सर असं टिक करू शकता तुम्ही अॅटलस ठीक आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक दोन किंवा तीन तरी तुम्हाला इथे या क्वेश्चनमध्ये एक किंवा दोन किंवा तीन ऑप्शन तरी तुम्हाला इथे लावून बघा लागेल नेक्स्ट बघा मी घेतो पहिला सी एच एम आर डब्ल्यू 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 एन सोडून द्या आर सी क्यू एम आर सी क्यू एम शेवटच्या लेटरनं तुमचा आन्सर निघते आय आहे ए आहे एस आहे आणि के आय ए एस के आणि ऑब्लिक शेवटचं लेटर बघतो आपण आय म्हणजे नऊ होते ए म्हणजे एक होते एस म्हणजे एकोणीस होते के म्हणजे अकरा होते ओके मी काय म्हणतो येता का इकडं असं 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 फिरता का आसा आसा? अस तुम्ही असं असं तुम्ही स्पष्टपणे दिसता मला इथून तुम्ही आठवण आठ वाढत वाढताय ओके मग मग इथून असं काय दिसत आहे का आठनं वाढताय दिसताय हो सर हो तर आणि एला जर आपण सत्तावीस मांडलं तर एकोणीस प्लस आठ होताय का पाहून घ्या एकोणीस आणि आठ सत्तावीस एस म्हणजे आठ आठचा फरक आहे जो की इकूण इकडं आठ येऊन राहिले म्हणजे अकरा इथं जर आठ ॲड केले या संख्येमध्ये इतक्या संख्येत जर का आपण आठ ॲड केले तर अकरा होते ऑब्विस्ली तर तीन येणार कारण आठ आणि तीन अकरा म्हणजे सी तुमचा आन्सर आहे शेवटी सी एकमेव ठिकाणी शेवटी सीवाला हेच आहे ओके चला काही नाही फरक फरकांचा फरक सेमच आहे ते तुम्ही डायरेक्ट एपासून असं लेटर एक एक लेटर मोजू मोजू पण शकता आता मी तुम्हाला डायरेक्ट आ... नंबर का टाका लेटेस्टचे कारण की तुम्हाला मी ते शिकवलं आहे कसे नंबर पाठ करायचे एपासून झेडपर्यंत ते शिकवला शिकवलेलं आहे नेक्स्ट समोरचं बघा काय तुम्हाला आहे येते मी काय म्हणतो जे आणि एममध्ये काय संबंध आहे जे के एल एम ठीक आहे तसंच येत आहे का ओ पी क्यू आर येत आहे का नाही ना हे कॅन्सल डी नंतर ई नंतर एफ येत आहे का नाही हे कॅन्सल एल नंतर एम एन ओ एस ठीक आहे एम नंतर एन ओ पी येत आहे का नाही हे कॅन्सल ठीक आहे तिथे इथे कसं डी नंतर ई एफ नंतर जी पाहिजे होता इथे जी नाही आहे ओ नंतर पी क्यू नंतर एस पाहिजे होता ओ पी क्यू एस दोन लेटर सोडून तिसरी लेटर पाहिजे होतं जे की नाही आहे म्हणून बाकी ठिकाणी कुठंच नाही फक्त एकच याच ठिकाणी आहे संपला विषयी एका यानं आन्सर तुमचं निघलं फक्त एकच ट्रिकनं आन्सर निघतेस निघलं बघा तुम्हाला नसून दिसत तर मी लिहितो इंग्लिशमध्ये लिहू का आता वास्तव डायरेक्ट ऑल क्यू आर झेड म्हणजे सर्व क्यू हे झेड आहे आणि होय ज्यांना कोणाचा झेड आणि क्यूचं याचं काही समजलं नाही ऑल क्यू आर झेड वगैरे तर कोणतं एखादी नाव ठेवून नाव ठेवून बघा बघा वाटलं क्यू म्हणून समजा क्यू म्हणजे रॅट ठेवून बघा झेड म्हणजे कॅट ठेवून बघा कोणतं लेटर ठेव बघा ठीक आहे किंवा झेड म्हणजे झेब्रा ठेवून बघाचा क्यू म्हणजे एखादी कोणत्या प्राणी क्यूल नावाचा बहुतेक प्राणी आहे वाटतं एखादी काहीतरी Uh, क्वारल वगैरे काहीतरी uh, प्राणी आहे कोणतरी एक ठीक आहे ठेवून बघायचं नो no एल इज झेड कोणताही एल हा झेड नाही म्हणजे एल आणि झेडची दुश्मणी आहे या एलची झेडची दुश्मणी आहे ठीक आहे कन्क्लुजन काय म्हणते नो no झेड इज एल कोणताही झेड हा एल नाही एस ठीक आहे नो no क्यू इज एल कोणताही क्यू हा एल नाही नाही ठीक आहे एल एस म्हणजे दोन्ही पण विधान आपल्याला बरोबर आले तिसरं बघा सम झेड आर क्यू हो काही झेड हे क्यू आहे काय एस हो आहे ठीक आहे म्हणून तीन पण विधान बोथ आर करेक्ट ऑल कन्क्लुजन्स फॉलोज अकरा नंबरचं क्वेश्चन बघा समोर काय आहे ते तुम्हाला ते शोधायचं इथे समोर काय आहे ते शोधायचं आहे ठीक आहे गारलेलं पद मी काय म्हणतो मी काय म्हणतो थोडस इथं पाहून घ्या इथं कोणतं लेटर वेगळं दिसतंय एफ क्यू आर इथं पण क्यू आहे इथं पण क्यू आहे शेवटचं लेटर शो शोध शो शोधायचं शो नाही मग इथंच सगळं पी 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 आर आय एन 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 एस आय ए ए क्यू टी आय ठीक आहे शेवटचं शोधून बघू आता कारण की अल्टिमेटली तुम्हाला इथं क्यू आय क्यू आय ए आय ए आय म्हणून अल्टिमेटली तुम्हाला दोन तर शोधावं लागेल आर ओ एल आय आर ओ एल आय आय म्हणजे नऊ होते एल म्हणजे बारा होते ओ म्हणजे पंधरा होते आर म्हणजे अठरा होते ठीक आहे नऊ अन तीन बारा बारा तीन पंधरा पंधरा तीन अठरा आता जर का इकडं असं जातं म्हटलं तर नवातून तीन गेले सहा सहा म्हणजे एफ ऑब्विसली एफ हा एकमेव इथंच आहे बाकी कुठंच नाही ठीक आहे अकरा नंतर बारा डी आणि जी चा काय संबंध आहे डी नंतर ई एफ जी दोन लेटर सोडून तिसरे लेटर तसंच एल आणि ओमध्ये संबंध आहे का पा एल।, एल एल एम एन ओ आहे जी आणि सी मध्ये जी नंतर एच आय जे नाही आहे के आणि एचमध्ये एच नंतर आय जे के एस आहे ठीक आहे ई नंतर एफ जी एच आहे का नाही आहे कॅन्सल म्हणजे तुमचं हे कटलं आहे आणि हे कटलं दोन एक आणि तीनमध्ये कॉम्पिटिशन आहे ते पाहून घेऊ आता क्यू आणि टी क्यू म्हणजे सतरा किंवा क्यू नंतर ओ पी क्यू आर एस टी दोन लेटर सोडून पहा एफ नंतर जी एच आय आहे का नाही आहे ना मग हे कटलं उरलं कोण तुमचं हे ठीक आहे दोन दोन याचा फरक आहे दुसरं काहीच नाही तिथं बघा कसं सोडायचं शेवटचं काय आहे ते तुम्हाला शोधायचं आहे त्यासाठी लेटर पहा एम एस क्यू क्यू डबल क्यू आहे म्हणून शेवटचं सोडून द्या इथं डबल एल आहे म्हणून पहिलं पण सोडून द्या त्यानंतर डबल आर आहे म्हणजे म्हणून तिसरं पण सोडून द्या आता दुसऱ्या याच्यात पण डबल एन आहे ठीक आहे असो यान आपण मग आता जर ड शेवटी अल्टिमेटली तुम्हाला दुस दोन पायऱ्या तळायच आहे म्हणून शेवटचं कोण पाहायचा सी झेड डब्ल्यू टी या सी म्हणजे तीन होते झेड म्हणजे सव्वीस होते डब्ल्यू म्हणजे तेवीस होते टी म्हणजे वीस होते दिसतंय काय दिसतंय सव्वीसतून तीन गेले तेवीस तेवीसतून तीन गेले वीस वीसातून तीन गेले सतरा आणि सतरा म्हणजे होते क्यू शेवटी क्यू कोट आहे सर इथं पण आहे आणि इथं पण आहे अर्थ हे दोन कटले है वाले? है? दोन दोन ना एस आणि एमवाले ठीक आहे या दोन दोनमध्ये बघा आता शेवटून दोन नंबर बघा किंवा पहिल्या पहिलेच बघा ना एल आणि एम वेगवेगळं आहे चला टी आर पी एन टी म्हणजे वीस हो, आर म्हणजे किंवा एला हेच करंट आहे सर, सर एन नंतर ओ पी क्यू आर एस टी एक, एक लेटरचा फरक आहे आता एनच्या आधी कोण येते मी म्हणतो सर जे के एल एम एन हे जर एन असेल तर एक सोडून नंतर एक सोडून एल ठीक आहे एल इथे एम आय कॅन्सल बघा थोडं तुम्हाला व्हिजिबल व्हिजिबिलिटी थोडी कमी आहे परंतु तरी आपण घेऊ प्रॉपरली याला काही काळजी करू नका मी तुम्हाला समजून सांगतो इंग्लिशमधला क्वेश्चन मराठीमध्ये तुम्हाला प्रॉपरली कन्वर्ट करून सांगतो काहीही काळजी करू नका काही काळजी करू नका पहिलं वाक्य वाचा एक्स अलोन कॅन डू टू बाय फाईव्ह पार्ट्स ऑफ अ वर्क इन फोर अवर्स म्हणजे याचा अर्थ काय होते है? एक्स हा एका कामाच्या दोनशे पाच भाग चार तासामध्ये कन्व्हर् चार तासामध्ये कम्प्लीट करतो ठीक आहे का एका कामाच्या एका कामाच्या दोनशे पाच हा चार तासामध्ये कमीट करतो म्हणजे नेमका कोणता पार्ट तो चार तासामध्ये कमी करताय तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल हो सर हे पाचपैकी दोन होते याचा अर्थ होते पाचपैकी दोन भाग होते म्हणजे एकूण जर पाच भाग असेल त्यापैकी दोन भाग तो चार तासामध्ये कन्वर्ट करताय असं असं तुम्ही म्हणू शकता म्हणजेच खाली फक्त एक्स ठेवून द्या आणि या एक्सची किंमत काढा आता इथं एक्स आले आणि चारा पंचवीस भागीला दोन किती दहा आलं का म्हणजे तो पूर्ण एक्स हा एक्स हा ते काम ते ते पूर्ण काम दहा तासामध्ये कंप्लीट कम्प्लीट करते हेच आहे दुसरं काहीच नाही तिथे ओके पहा मी असं म्हणू का समजलं का मला काय म्हणायचं आहे त्यांनी काय म्हटलं एक सहा एकट्याने एका कामाच्या दोनशे पाच भाग चार तासामध्ये कम्प्लीट करते मी लिहू का एका कामाच्या दोनशे पाच भाग हा एक्स हा चार तासामध्ये कम्प्लीट करते म्हणजे याच्यामध्ये याला तुम्ही वाचता कसं पाच भागापैकी दोन भागा। भाग म्हणजे पूर्ण भाग जर पाच आहे त्यापैकी दोन भाग आहे आणि हे जे पैकीवाले दोन भाग आहे ना हे दोन भागच म्हणजे तो चार तासामध्ये कम्प्लीट करताय तर एकूण जे पूर्ण काम होतं पाच भाग काम होतं ते किती किती तासामध्ये कम्प्लीट करते तर एक्स हा एवढ्या वेळे एव एवढ्या वेळामध्ये एक तासामध्ये एवढ्या तासामध्ये तो कम्प्लीट करताय बस झालं एवढंच इथे काढायचं आहे जर दोन भाग दोन भाग चार तासात कम्प्लीट करताय तर एकूण पूर्ण पाच भाग किती तासामध्ये कम्प्लीट होईल हे तुम्हाला कळायचं आहे या ठिकाणी एक्चिक मत काढायचं आहे तर याला सोडवतो म्हटलं तर एक्स झिगो टू टेन निघते दहा निघते ठीक आहे एक ही मेथड आहे एक दुसरी मेथड म्हणजेच काय होते मित्रांनो दोन भाग म्हणजे चार होते तर एक भाग म्हणजे दोन होईल आणि एकूण पाच भाग म्हणजे पाच जुने दहा होईल हे पण दहा पण तुम्ही सोडू शकता ठीक आहे नंतरचं वाक्यवाचा तुम्हाला समजून सांगतो यासाठी थोडं मी हळू घेतो तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे त्यासाठी नंतरचं वाक्यवाचा वाय अलोन कॅन डू फोर बाय फाईव्ह पार्ट्स ऑफ सेम वर्क इन फाईव्ह अवर्स म्हणजे व्हाय हा एकट्याने त्याच कामाच्या चारशे पाच भाग हा पाच तासामध्ये कम्प्लीट करतो जर व्हाय एका कामाच्या त्या कामाच्या चारशे पाच भाग हा पाच तासामध्ये कम्प्लीट करताय तर व्हाय पूर्ण काम किती हे टोटल वर्क किती तासामध्ये कम्प्लीट कराल तर व्हाय तासामध्ये कम्प्लीट करल असं आपण म्हणू त्याला याला आपण व्हाय इजिकल टू काढा पाच असतो पंचवीस भागेला चार पंचवीस भागेला चार व्हाय बरोबर पंचवीस भागेला चार ठीक आहे याचं हे लसाई लसई कोण किती होते तर किती लसाई काही नाही वरच्याचा लसही काढून घ्यायचा काही डिशन घ्यायचं नाही पंचवीस जुने पन्नास होती डायरेक्ट ठीक आहे किंवा भाग प्रॉपरली भाग गेला पाहिजे यासाठी तुम्ही त्याला किती करू शकता बराबद्दल काय होत नाही पंचवीस जुने पन्नास दहाण पाचशे पन्नास पंचवीस किती याला जर पंचवीस पन्नास जर का यानं भागितलं तर तुम्ही असं नाही लिहित भाऊ भागेला पंचवीस आणि गुणेला चार पंचवीस दुने आणि बेचोक आठ आठ ठीक आहे म्हणून दोघांची पण दोघांची क्षमता दोघांची मिक्स क्षमता पाच तेरा ठीक आहे इफ दे वर्क टुगेदर देन हाऊ मेनी अवर्स विल दे टेक टू कम्प्लीट ट्वेल्व बाय फोर्टीन पार्ट ऑफ द सेम वर्क बाराशे चाळीस पार्क बाराशे चाळीस त्या कामाच्या बाराशे चाळीस पार्क बाराशे चाळीस पार्ट किती तासामध्ये कम्प्लीट करेल ठीक आहे ना हे पूर्ण वर्क आहे का, का? तुम्हाला हो सर पूर्ण वर्क आहे त्याचाच तर बाराशे चाळीस भाग काढायचा आहे आपल्याला त्याचाच तर बाराचे बाराचे चाळीस भाग काढायचा आहे आणि तो तेराच्या क्षमतेनं बस भागेला तेरा ठीक आहे शून्य कटला शून्य कटला आठ आठपास तेरा ठीक आहे ना आठ आठपास तेरा बरोबर ठीक आहे आणि एक मिनटं हे बारा का तेरा आहे अरे तेराशे चाळीस आहे एक मिनटं तेराशे चाळीस आहे थोडं चुकलो ठीक आहे तेराशे चाळीस आहेत हे ते व्हिजिबल नाही प्रॉपरली त्यामुळे तुम्ही मला थोडं तुकलं होतं ते तेराशे चाळीस आहे हे तेराशे चाळीस आहे ठीक आहे म्हणजे जर दोघे सोबत मिळून काम करत असेल तर त्याच कामाच्या तेराशे चाळीस भाग किती तासामध्ये कम्प्लीट होईल असा प्रश्न आहे ठीक आहे आपण काढलं हे सांगा तुमचं शून्य शून्य कटलं तेरा तेरा कटले फाय बाय फाय फाय बाय फोर तुमचा आन्सर आहे ठीक आहे फाय बाय फोर ओके हे आहे मित्रांनो तेराशे चाळीस इथून असं पाहना तेराशे चाळीस बोर्डची स्क्रीन मोठी असल्यामुळे थोडं मला आणखी थोडं ब्लर सगळं थोडं ब्लर दिसतंय कारण की हे पी डी एफ आहे ना आपली थोडी हे आली आहे काय आले स्पष्टपणे दिसत नाही बघा क्वेश्चन बघा एक रक्कम सरळ व्याजाच्या वार्षिक पंचवीस टक्के दराने सहा वर्षात एवढे होते सहा वर्षासाठीचे एकूण व्याज किती क्वेश्चन वाचा एक रक्कम सरळ व्याजाच्या वार्षिक पंचवीस टक्के दराने सहा वर्षात सोळा हजार होते आणि ठीक आहे ना सांगितलं त्यांनी एक रक्कम पंचवीस टक्के दराने सहा वर्षात सोळा हजार होते तर सहा वर्षाचे एकूण व्याज किती मी काय म्हणतो सहा वर्षात कोणतीही रक्कम एवढी होण्यासाठी किती वाढेल ती सांगा सर एक वर्षात तर ती स्वतःमध्ये जर डायरेक्ट शॉर्ट सांग का कोणतीही रक्कम स्वतःमध्येच एक शंभर टक्के राहते जर का जर का सहा वर्षामध्ये पंचवीस टक्केच्या रेटने तिचे पैसे वाढले तर किती वाढन किती वाढन पंचवीस टक्केच्या रेटनं सहा वर्षात पंचवीस टक्के दीडशे दीडशे टक्के वाढन ओके म्हणजे मी असं म्हणू का ती रक्कम आहे सळ व्याज सर व्याज आहे फक्त इथे ती रक्कम स्वतःमध्ये एक शंभर टक्के राहते पहिल्या वर्षी पंचवीस टक्के वाढले दुसऱ्या वर्षी पंचवीस टक्के वाढले तिसऱ्या वर्षी पंचवीस चौथ्या वर्षी पंचवीस म्हणजे आणखी शंभर टक्के वाढले नंतर च पाचव्या आणि सहाव्या वर्षी पंचवीस टक्के म्हणजे दीडशे टक्के वाढले ती ओके म्हणजे ती रक्कम आता झाली किती शंभर प्लस दीडशे अडीचशे टक्के झाली बस अडीचशे टक्के झाली अडीचशे टक्के झाली आता हे अडीचशे टक्के म्हणजेच त्यांनी एवढे सांगितले तर सहा वर्षाटीचे एकूण व्याज किती एकूण व्याज किती आहे दीडशे टक्के बस अडीचशे टक्के म्हणजे एवढे होत असन तर याचे दीडशे तरी टक्के काढायचं असेल तर तुम्ही म्हणून तुम्हाला तुम्हा सर काय नाही याला अडीचशेने भागा आणि दीडशेने गुणा तसंच याला पण अडीचशेने भागा आणि दीडशेने गुणा शून्य शून्य कटला पाच त्रिक पंधरा पाचा पाचा, -पाचा पंचवीस पाच दुने दहा बे दोन्ही चार सोचूक चौसष्ट एक मिनटं पाच त्रिक पाचा पाचा पाच दुने तीन दोन्ही सहा स शहाण्णव ओके हे हे तीन दोन्ही सहा आणि सहा गुणला सोळा शहाण्णव दोनशे अनेथ आणि हां बेसिकी पण करून दाखवतो काही काळजी करू नका एक रक्कम सरळ व्याजाच्या वार्षिक पंचवीस टक्के दराने सहा वर्षात एवढी होत आहे म्हणजे मी असं म्हणू काय म्हणू सरळ व्याज काढलं फक्त आपण सरळ व्याज काढलं सरळ व्याज इज इक्वल टू ती रक्कम पी आहे गुणिला व्याज रेट आहे आणि वर्ष आहे पंचवीस गुणला सहा बागेला शंभर हे काय झालं सरळ व्याज झालं सरळ व्याज झालं सरळ व्याज झालं समजलं का मी काय म्हटलं सरळ व्याज इज अपॉन हंड्रेड सगळ्यांना आहे का सर सरळ व्याज सूत्र हो तुम्ही म्हणा सर या सरळ व्याजामध्ये मी जर मुद्दल जर ऍड करतो म्हटलं इकडं जर मुद्दल ऍड करतो म्हटलं तर काय होणार काय होणार सहा वर्षानंतर एकूण त्याची रास होईल आणि हेच तर तिथं राज दिली आहे ना सहा वर्षात सहा वर्षानं सहा वर्षामध्ये बस ह्याचा स्तर तर हा होते ना ह्याचा स्तर तर हा होते ना लिहा ती रक्कम प्लस सरळ व्याज इझिकल टू सोळा एक दोन तीन सोळा हजार इजिकल टू हे करून घ्या आता पंचवीस चोक शंभर आणि हे होते तीनशे दोन तीन पी अपॉन दोन प्लस पी बेक बे किती तीन दोन पाच पी अपॉन दोन का हो दोन इजिकल टू हे सोळा पाच पी इज इक्वल टू हे दोन इकडे बत्तीस बरोबर आहे ना म्हणून पी इज इक्वल टू पाच दुने दहा बत्तीस चार तीन दोन्ही सहा चौसष्ट आता हे चौसष्ट काय तर पी मुद्दल निघलं एक मिनिटं फक्त मला एक मिनिट आहे मुद्दल निघलं ते चौसष्ट म्हणजे मुद्दल निघलं तुम्हाला विचारलं शेवटी व्याज विचारलं पाच वर्षाचं 这是个沙，个沙瓦。 सहा हजार चारशे तुमचं काय निघलं तर मुद्दल निघलं बघा सहा हजार चारशे तुमचं काय तर मुद्दल निघलं बघा तुम्हाला काय आहे सहा वर्षासाठीचे एकूण व्याज किती काढायचं आहे पुन्हा व्याज सूत्र हेच व्याज इक्वल टू पी एन आर अपॉन हंड पी आर टी अपॉन हंड्रेड सरळ व्याज इज इकल टू पी आर टी अपॉन हंड्रेड सरळ व्याज माहीत नाही तेच तर कळायचं आहे पी किती आहे तुमचे सहा हजार चारशे गुणला आर किती आहे पंचवीस टक्के गुणला वर्ष किती सहा वर्ष आपण भागला शंभर दोनशेने दोनशे कटले पंचवी गुणाकार कर, करून घ्या आता पंचवीला तो सगळला सहा येत का मी घ्या म्हणतो एक मिनट फक्त दोनशेने दोनशे काटण्यापेक्षा असं करा ना पंचवीस चोख शंभर चार 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 सको चोवीस आले सोळा सको शहाण्णव आणि दोन शून्य ठीक आहे चला नेक्स्ट सोळा नंबर थोडं फास्ट घेऊ का हा क्वेश्चन राहू देऊ मला स्पष्टपणे काही दिसत नाही ठीक आहे तरी वाचण्याचा प्रयत्न करतो मी अमित बॉटायक काय रे अमित बरं ठीक आहे हा क्वेश्चन मला प्रॉपरली विजिबलच नाही मित्रांनो त्याला सोडून द्या हा क्वेश्चन विजिबल नाही अ मॅन स्टार्ट फ्रॉम अ प्लेस एम अँड रिच रिच द प्लेस एन इन ट्वेंटी आवर्स ही ट्रॅव्हल्स थ्री बाय सेवन डिस्टन्स हे पण मित्रांनो विजिबल नाही याला सोडून द्या जाऊ द्यात काही याला नाही विजिबल तर ठीक आहे एचा घन प्लस बी चा घणं प्लस समथिंग बीचा घन एक मिनट एचं घन प्लस बी चा घण दिसतंय तीन ए बी स्क्वेअर प्लस तीन तीन ए स्क्वेअर बी दिसत आहे का हुँ? एचा घन प्लस बी चा घन इथं तीन ए बी स्क्वेअर दिसतंय का हे सात्रिक सॉरी हा हो बरोबर आहे ना तीन ए बी स्क्वेअर हे हे सात्रिक एकवीस टू पॉईंट वन बी बीचा बीच वर्ग पुन्हा तीन अठरा तरी चौपन्न पाच पॉईंट चार गुणला हे एचा वर्ग ठीक आहे दिसते का ह्या गणिताला मी असं लिहू का एचा घन प्लस बीचा घन प्लस तीन ए बी स्क्वेअर प्लस तीन ए स्क्वेअर बी चला हे कशाचं आहे ज्या ठिकाणी या ठिकाणी ए इज इक्वल टू या ठिकाणी ए बरोबर काय आहे आणि बी बरोबर काय सांगा ए बरोबर तुम्ही वन पॉईंट एट आणि बी बरोबर शून्य पॉईंट वन पॉईंट एट बी बरोबर शून्य पॉईंट सात हे वरचं गणित आहे ना हेच आहे दुसरी दुसरी काहीच नाही आता याचा अर्थ काय होते तुम्ही सर हे मी असं काहीतरी ऐक ऐकलं होतं ए प्लस बीचा वर्ग घन असंच काहीतरी ऐकलं होतं ठीक आहे मला कुठंच मायनस नाही याचा अर्थ इथं प्लस आहे करा ए प्लस बीचा घन करा ए प्लस बी म्हणजे किती होते मित्रांनो हे हे अठरा सात पंचवीस टू पॉईंट पंचवीस टू पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्हचा घन घ तुम तुम्ही सर हे टू पॉईंट फाईव्हचा घन पंचवीसचा घन म्हणजे किती होते पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि गुंडा पंचवीस पुन्हा पंचवीस सर्क सहाशे पंचवीस हातच्याले सहा पंचवीस सीडशे दीडशे दीडशे प्लस सहा वन फाईव्ह सिक्स तीन स्त्र पॉईंट एक दोन तीन पंधरा पॉईंट सहाशे पंचवीस ठीक आहे पंधरा पॉईंट सहाशे पंचवीस तुमचा आन्सर आहे याला फक्त कन्वर्ट करायचा आहे सूत्रामध्ये आपल्या हे दिसतंय बऱ्यापैकी चांगलं व्हिजिबल आहे याला आपण सॉल्व्ह करू शकतो बघा नंतरचा क्वेश्चन बघा एका डीलरने प्रतियंत्र आठ हजार चारशे रुपये या दराने दोन यंत्रे विकली mm. म्हणजे मी असं म्हणून का त्यांना पहिलं यंत्र आठ हजार चारशे रुपयाला विकलं आणि दुसरं पण यंत्र आठ हजार चारशे रुपयाला विकलं ओके आठ हजार चारशेला विकलं आता मी कसं करतो हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतो ते सांगतो हे काय आहे तुम्ही म्हणाल सर हे आहे विक्री किंमत विक्री किंमत पहिल्या वस्तूची आठ हजार चारशे आणि दुसऱ्या पण वस... वस्तू दुसऱ्या पण वस्तूची आठ हजार चारशे आहे जर पूर्ण एकूण जर विक्री किंमत काढतो मी तर ही एवढी निघत आहे का ठीक आहे लिहा हे आहे एकूण विक्री किंमत चला जमली इथपर्यंत दुसरं नंतर पहा एकावर त्याला वीस टक्के नफा झाला जर का पहिल्यावर त्याला वीस टक्के नफा झाला असेल तर ऑब्विसली त्याचे शंभर टक्के काढायला लागणार ती म्हणजे भागेला भागेला एकशे वीस याच्यावर जर का वीस टक्के नफा झाला म्हणजे ही ही वस्तू झाली एकशे वीस टक्क्याची तर एकशे वीस टक्क्याची झाली तिचे मूळ प्राईस काढून का टाकू आपण शंभर टक्के असं काढतो आपण आणि हे कसं काढतो तुम्हाला माहीत आहे हे किती पाहून घेऊ नंतर पाहू आणि दुसऱ्यावर त्याला तीस टक्के तोटा झाला जर का या वस्तूवर त्याला तीस टक्के तोटा झाला असेल तर ओब्व्हिअसली ती वस्तू ही वस्तू झाली सत्तर टक्के झाली जर सत्तर टक्के झाली असेल तिच्यावर आपण शंभर टक्के काढायचं आहे तर आपण काय करतो भागायला सत्तर पुन्हा शंभर म्हणजे भागीला सत्तर करून आपण एक टका बनवतो आणि गुणला शंभर करून शंभर टक्के बनवतो अर्थ वर्ष मूळ प्राइस निघाली खाली पण आपली खाली पण आपली मूळ प्राईस निघली त्याला संपूर्ण व्यवहारात झालेल्या तोट्याची टक्केवारी किती त्याला संपूर्ण व्यवहारात झालेल्या तोट्याची टक्केवारी किती याच्या आधी पण मी तुम्हाला हे क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व्ह करून दिला होता सेम मेथडनं ठीक आहे नाही यापेक्षा थोडी बेसिक मेथड वापरली होती वाटते आता सॉल्व्ह करून घ्या शून्य कटला शून्य खटला कम बहात्तर बारा सात चौऱ्याऐंशी सात वर तीन शून्य हे काय झाली तर मूळ प्राईज मूळ किंमत त्याला आपण खरेदी किंमत म्हणतो नंतर पुन्हा शून्य कटला शून्य कटला सात एका सात सात दोन्ही चौदा बारावर तीन शून्य हे पण काय झालं याची मूळ प्राईज मूळ किंमत आता बघा हे चौऱ्याऐंशी शे आठ हजार चारशे आठ हजार चारशे ही होती त्यांची विक्री किंमत आता दोघांची दोन्ही दोन्ही पण वस्तूंची विक्री किंमत तुमची एवढी झाली आणि मूळ प्राईस मूळ प्राइस तर काय तर पहिल्या याच्यात एवढी मूळ प्राइस होती मूळ किंमत होती आणि दुसऱ्या वस्तूची मूळ प्राईस एवढी आहे दोघांची बेरीज करतो म्हटलं तर एकोणीस हजार बारा सात एकोणीस हजार काय तुमची तर मूळ किंमत आहे जर त्याला खरेदी करायला एकोणीस हजार रुपये लागले दोन्ही वस्तू खरेदी करायला एकोणीस हजार रुपये लागले आणि त्यानं विकली सोळा हजार आठशेमध्ये म्हणजे तुमचा लॉस झाला नाही ते स्पष्टपणे दिसत आहे का किती लॉस झाला कितीने लॉस झाला आठ दोन दोनशे जर ॲड ॲड करतो म्हटलं इथे दोनशे जर ॲड करतो म्हटलं पा जर का यात दोनशे ॲड करतो म्हटलं हे झाले सतरा हजार अठरा एकोणीस हजार बावीसशे किती दोन हजार दोनशे लॉस झाला एकोणीस हजारावर गुणला शंभर दोनशे ने कटले दोनशे ने कटले एकशून्य कटला एकशून्य कटला दोनशे वीस भागूला आहे बागेला एकोणीस एकोणीसशे एक एकोणीस वीस एकच बावीस तीन उरले शून्य पुन्हा एकोणीस दोन्ही अडतीस नाही एकोणीस एक एकोणीस किती उरले आता अकरा उरले पॉईंट द्या शून्य द्या एकोणीस पाचा पंच्याण्णव अकरा पॉईंट पाच टक्के एकमेव अकरा पॉईंट पाच ठीक आहे आणि हां ज्यांना नसन समजलं त्यांना पुन्हा मी समजून सांगतो काय नाही म्हणता एक क्वेश्चन काही सांगत नाही दुसरं काही सांगत नाही का था था दो त्यानं तो डीलर होता त्यानं प्रत्येक यंत्र आठ हजार चारशे रुपयाला विकलं दोन्ही पण दोन यंत्रे प्रत्येक की दोन यंत्र आठ हजार चारशे आठ हजार चारशे रुपयाला विकले एक एक विकलं त्याला एक विकलं त्यावेळेस त्याला वीस टक्के नफा झाला आणि दुसरं विकलं त्यावेळेस त्याला तीस टक्के तोटा झाला तर वीस टक्के नफा झाला असेल पहिल्या कंडिशनमध्ये जर का त्याला वीस टक्के नफा झाला असेल तर ऑब्विस्ली ही वस्तू झाली तुमची एकशे वीस टक्क्याची मग भागेला एकशे वीस गुणला शंभर आता शंभर का करता कारण की याची मूळ प्राईज आपल्याला काढायची आहे मूळ प्राइस का काढली कारण की शेवटी अल्टिमेटली तुम्हाला तोटा किती झाला नफा किती झाला ते शोधायचं आहे म्हणून यासाठी तुम्हाला मूळ प्राईज पाहिजे मूळ किंमत पाहिजे म्हणून आपण मूळ किंमत शोधली मूळ किंमत शोधण्यासाठी आपण हा कार्यक्रम केला ओके इथं तुमची मूळ किंमत आली सात हजार आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये आपली मूळ किंमत बारा हजार आली तेव्हा सगळं आपण समोरचा कार्यक्रम तुम्हाला सांगितलं माहीत आहे काय केलं तर ठीक आहे चला नेक्स्ट व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल इवन बिटवीन एक ते अकरा एक एक ते अकरा मध्ये सर्व इव्हन नंबरचे प्रोडक्ट म्हणजे होते हे मल्टिपल गुणाकार ठीक आहे मल्टिपलचं स्पेलिंग चुकलं असेल तर मी लिहितो गुणाकार म्हणजे काय तर आणि ऑड म्हणजे होते विषम संख्या इव्हन म्हणजे होते समसंख्या समसंख्या एक पासून तर अकरापर्यंत वन टू इलेवन आता क्वेश्चन असो मराठीमध्ये सर्व एक पासून तर अकरापर्यंत एक पासून तर अकरापर्यंत असलेल्या सर्व समसंख्यांच्या गुणाकार करा आणि त्या गुणाकार झाल्यानंतर युनिट डिजे डिजिट म्हणजे काय तर दीजे, दीजे त्या गुणाकाराचं एकक एकक एक स्थान गुणाकार झाल्यानंतर एकक स्थान एक स्थान मी काय म्हणतो समसंख्या म्हटलं तर एक पासून एक पासून दहा म्हणजे किती ते दोन चार सहा आठ आणि दहा दहाचे शून्य आला का शेवटी जर गुणाकार करतं म्हटलं तर अल्टिमेटली एकक स्थानचा अंक तुमचा शून्य येईल म्हणून आन्सर काय तर एकक स्थानचा अंक शून्य क्वेश्चन होता क्वेश्चन होता एक पासून तर अकरापर्यंत पर्यंत चार सर्व एक पासून तर अकरा एक पासून तर अकरा या दरम्यान असलेल्या सर्व समसंख्याच्या गुणाकार गुणाकारांचा म्हणजे सर्व संख्येचा गुणाकार केल्यानंतर जी संख्या येईल त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हाच होता तर शून्य एकवीस नंबर क्वेश्चन बघा ठीक आहे इंग्लिशचे क्वेश्चन थोडे ब्लर येत आहे ठीक आहे पाइप्स ए अँड पाइप बी पाईप ए अँड पाइप बी टुगेदर कॅन फिल इन फिल अ टँक इन वन एटी अवर्स पाईप ए आणि पाईप बी दोन्ही मिळून एक टँक एकशे ता एकशे ऐंशी तासामध्ये भरतात ठीक आहे पाईप बी आणि सी टुगेदर कॅन फिल द सेम टँक इन नाईन्टी अवर्स पाईप बी आणि सी बी प्लस सी सेम टँकला नव्वद तासामध्ये भरतात पाईप ए अँड सी टुगेदर कॅन फिल द सेम टँक इन वन ट्वेंटी अवर्स पाइप ए आणि सी सेम टँक भरतात नव मिनटामध्ये एकशे वीस तासामध्ये इन हाऊ मेनी अवर्स कॅन पाईप बी अलोन फिल द सेम टँक फक्त पाईप बी सेम टँकला एकट्याने किती वेळेमध्ये भरेल प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो आता ए आणि बी दोघं मिळून एकशे ऐंशी तासामध्ये एक टाकी भरतात तीस टाकी बी आणि सी दोघे मिळून नव्वद तासात भरतात तीस टाकी ए आणि सी मिळून एकशे वीस तासामध्ये टाकी भरतात तर एकटा बी ती टाकी किती वेळेमध्ये भरेल काही टेशन घ्यायचं नाही आता मी जसं सांगतो तसं फॉलो करत जायचं एक्झाममध्ये हो मध्ये सगळ्यांचं पहिलं हे काढा लसावी तुम्ही सर अठरा नऊ बाराचा लसावी काढा किती होते सर आम्हाला तर लसावी येत नाही बा ठीक आहे ना जर अठरा नऊचा लसई काढतो म्हणलं तर अठरा निघते का हे शून्य शून्य शेवटी त्याला सोडून द्या काय टेशन घेऊ नका अठरा नऊचा लसई निघते नऊ नऊ अठरा निघते का हो सर निघते आता बारा आणि अठराचा लस आहे बघा बारा दोन्ही चोवीस बार, बार तरी छत्तीस येते छत्तीस म्हणजे दोन्ही आपण लसावी या छत्तीस आणि एक शून्य आपण आहे तो आहेस लस कोण घ्या शून्य शून्य कटला अठरा दोन्ही छत्तीस नऊ चोख छत्तीस बार तरी छत्तीस यस म्हणजे असं म्हणू का मी ए प्लस बी प्लस सी इथं काय दिसतंय ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए दिसतंय का सगळ्यांची जर बेरीज करतो म्हटलं बेरीज करतो म्हटलं तर हे होतंय दोन बी दो हे दोन ए आणि दोन सी तिन्ही पण सगळ्यांची बेरीज करतो करतो म्हटलं तर दोन ए दोन बी दोन सी असं येतं आहे का हे असं येतं आहे का ए प्लस बी प्लस सीच्या दुप्पट होऊन राहिले का माणसं सांगा ए प्लस बी प्लस सीच्या दुप्पट होऊन राहिले माणसं म्हणजे त्याच्या कार्यक्षमता दुप्पट होऊन राहिली आणि हेच तर कार्यक्षमता इथं ऑलरेडी दिलेली आहे ना किती आहे चार दोन सहा सहा तीन नऊ तर ही कार्यक्षमता म्हणजे काय मित्रांनो यांची दुप्पट कार्यक्षमता नाही का सांगा हे कार्यक्षमता म्हणजे दुप्पट नाही का सांगा ओके काही टिशन घ्यायचं नाही एका बाजूनेच यांची बिरीज करा ए प्लस बी प्लस बी प्लस सी प्लस ए प्लस सी हे होते दोन ए दोन बी दोन सी होते ठीक आहे दोन ए प्लस दोन बी दोन प्लस दोन सी याचा अर्थ हा होते ए प्लस बी प्लस सी यांच्या यांच्यात दुप्पट होत आहे कार्यक्षमता दुप्पट होत आहे जे की हे सगळे देऊन समजलं ग तुम्हाला नसन समजलं तर मी एकदा डबल समजून सांगतो काय टेन्शन घ्यायचं का नाही इकडे सगळ्यांची बेरीज करा इकडे यांची बेरीज करा इथे बेरीज नव येत आहे हे सोडून द्या बरं हे सिंगल बी सोडून द्या फक्त हे हे वरचे तीन घ्या ह्या तीन यांची बेरीज करा इथे ह्या तिघांची पण बेरीज करा इथे बेरीज न होत आहे ना इथे बेरीज तुमची हे येत आहे ए ए प्लस बी प्लस सी च्या दुप्पट येत आहे का कारण की प्रत्येक प्रत्येक दोन दोन काउंट होत आहे बी दोन वेळेस काउंट होत आहे ए दोन वेळेस काउंट होत आहे आणि सी दोन वेळेस काउंट होत आहे याचा अर्थ असं म्हणू का हे जरी हे दोन काढले तर इथे इतर साडेचार आहे का म्हणजे ए प्लस बी प्लस सीची क्षमता साडेचार आहे ए प्लस बी प्लस सीची क्षमता साडेचार आहे जर तुम्हाला याच्यामधून बीची क्षमता काढायची असेल तर ए प्लस सीची क्षमता मायनस करायला लागेल ए प्लस सीची क्षमता किती आहे तीन आहे प्लस याच्यामधून ए प्लस सी मायनस करा मायनस मायनस प्लस मायनस कटले प्लस मायनस कटले फक्त बीची क्षमता राहिले ए प्लस ए प्लस सी म्हणजे होते तीन तीन क्षमता मायनस करा साडेचारमधून तीन गेले वन पॉईंट फाईव्ह क्षमता वन पॉईंट फायव्ह क्षमता बीची आता बी दीडच्या क्षमतेनं एकूण टाकी एवढी किती वेळेमध्ये भरेल तुम्ही काढून टाका एक शून्य तिकडे वाडा एक शून्य इकडे वाडा पंधरा किती पंधरा दोन्ही तीस साठ उरले पंधरा चौक साठ शून्य दोनशे चाळीस तास ठीक आहे बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते सांगतो तीन याला पण बघा तीन त्रिक नऊ दोन होते तीन सात एकवीस ठीक आहे आता इथं दोन गुणला सदतीस आले आणि इथं मायनसवाले दोन गुणला सदतीस आले प्लसवाले दोन गुणला सदतीस मायनसवाले दोन गुणला सदतीस म्हणजे हे कटले आणि हे कटले ठीक आहे चला इथं ह्या दोघांचा अर्थ होते फोर्टी एट चोवीस गुणला दोन फोर्टी एट होते अठ्ठ्याण्णव फोर्टी एट करा आठातून आठ गेले शून्य आणि नवातून चार गेले पाच आणि वर किती पन्नास 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 कटले तुमचा आन्सर किती एक ऑप्शन नंबर तीन इज युअर राईट आन्सर क्वेश्चन नंबर तेवीस बघा आता द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन अ क्लास बारा बाय तेरा मुले आणि लेडीज अँड जेंट्स त्याला काय म्हणते मेल uh, अँड फिमेल गर्ल्स अँड uh, बॉयज बॉईज आणि गर्ल्स ठीक आहे बॉईज आणि गर्ल्स दोघांचा रेशो आहे बारा तेरा द ॲव्हरेज वेट ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन द क्लास इज फिफ्टी बॉईज अँड गर्ल्स दोघांचं पण सरासरी वय आहे ॲव्हरेज का सरासरी वय सरासरी वय इज टू फिफ्टीन के जी आहे अँड सेवंटी फाय के जी अरे हां फिफ्टी अँड सेवंटी फाय व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ ऑल द बॉयज अँड गर्ल्स टुगेदर पहा क्वेश्चन ज्यांना कोणाला समजला नसेल त्यांना मी समजून सांगतो काळजी करू नका इंग्लिशमधून असला तरी मी तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपरली पूर्ण क्वेश्चन कन्वर्ट करून सांगतो काय म्हणताय गर्ल्स अँड बॉईज सॉरी बॉईज आणि गर्ल्स मुले आणि मुली यांचं गुणोत्तर बारा तेरा आहे आणि यामध्ये त्यांचं सरासरी वय अनुक्रमे पन्नास आणि पंच्याहत्तर आहे तर मुले आणि मुली दोन्हींचं मिळून दोन्हींची मिळून सरासरी किती डबल सांगतो समजून तर गर्ल्स बॉयज अँड गर्ल्सचा रेशो हा आहे त्यांचा वया सरासरी वय हे आहे अनुक्रमे सरासरी वय म्हणजे बॉईजचं सरासरी वय हे आहे आणि गर्ल्सचं सरासरी वय हे आहे तर पूर्ण क्लासचं मिळून बॉयज आणि गर्ल्स दोन्ही पण मिळून सरासरी किती काही टिशन घ्यायचं नाही हा आहे तुमचा बॉईजचं सरासरी वय हे आहे तुमचं गरसरी वय दोघांचा रेशो काढतो म्हटलं गुणोत्तर काढतं म्हटलं तर हे आहे बारा तेरा मग काय टेशन घ्यायचं बारा मुले गुणला त्यांचं सरासरी वय म्हणजे मुलांचं एकूण वय झालं का लिहा मुलांचं एकूण वय मुलांचा रेशो गुणिला मुलांचं सरासरी वय प्लस हे मुलां मुलींचं गुणोत्तर झालं तेरा आणि त्यांचं सरासरी वय आहे पंच्याहत्तर म्हणजे एकूण मुली गुन्हेला सरासरी इज इक्वल टू एकूण मुलींचं वय पंच्याहत्तर गुन्हा तेरा ठीक आहे जमले पर्यंत तर भागेला काय घ्यायचं वर काय झालं एकूण मुलांचं वय प्लस एकूण मुलींचं वय अपॉन एकूण व्यक्ती एकूण व्यक्ती किती आहे बारातर मुलं आहे आणि तेरा मुली एकूण पंचवीस ठीक आहे पंचवीस दुने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बारा दुने चोवीस प्लस तेहत्री एकोणचाळीस किती होतंय नव्याच्या तेराशे तीन आलं का आणि चार दोन चार चार दोन सहा सिक्स्टी सिक्स ठीक आहे चला नेक्स्ट काही नाही एकूण मुलांचं एकूण वय प्लस मुलींचं एकूण वय अपॉन एकूण व्यक्ती रमेश कवर्स फाय बाय सिक्स पार्ट ऑफ फाय बाय सिक्स पार्ट पार्ट ऑफ द टोटल डिस्टन्स बाय बस ठीक आहे एकूण अंतराच्या एकूण अंतराच्या पाचशे सहा भाग तो बसनी प्रवास करतो द रिमेनिंग छत्तीस किमी बाय कार व्हॉट इज द टोटल डिस्टन्स ऑफ हिज जर्नी रिमेनिंग छत्तीस किमी बाय कार पाय का म्हणतो काही डिशन घ्यायचं नाही मी तुम्हाला समजून सांगतो रमेश नावाचा व्यक्ती आहे रमेश नावाचा व्यक्ती आहे तो एकूण अंतराच्या पाचशे सहा अंतर बसनं प्रवास करताय एकूण अंतराच्या एकूण अंतराच्या पाचशे सहा अंतर बसनं प्रवास करताय आणि उरलेलं छत्तीस किमी अंतर हा कारनं प्रवास करताय तर एकूण अंतर आहे काय टेशन घ्यायचं ना एकूण अंतर आहे मी काय म्हणतो एकूण या ह्या पाचशे सहापैकी पैकी एकूण भाग आहे सहा या सहापैकी पैकी पाच भाग तर तो बसनं प्रवास करताय या सहापैकी पैकी जर का पाच भाग त्यानं प्रवास बसनं केला उरला किती तुम्ही म्हणा सर उरला तर तो पाच भाग प्रवास केला उरला तर एकच भाग कितीपैकी सहा पैकी आणि हा एक भाग म्हणजेच तो कारचा भाग आहे ना तो छत्तीस किमी कारना प्रवास केला छत्तीस किमी जर एक भाग हा एक एकछेत सहा भाग जर छत्तीस होत असेल किंवा एक भाग पूर्ण छत्तीस होत असेल एक भाग त्याचा छत्तीस होत छत्तीस होत असेल तर एकूण सहा भाग किती होत आहे सहा भाग किती होत आहे ठीक आहे एक गुणला सहा छत्तीस गुण एक गुणला छत्तीस इकडे गुणला छत्तीस करा किती छत्तीस गुणला सहा तुमचा आन्सर आहे का डायरेक्ट तुम्ही करू शकता याला रे डायरेक्ट करू शकता नाही याला किती एक्सला एक जागा ठेवा एक सिकडा ना इथे घेतो एक सिकडा ना आणि छत्तीस जुनला सहा तिकडे ठेवा सहा सहा छत्तीस सहाशे तीन तीन सठरा एकोणीसवीस एकवीस एकूण नंतर दोनशे सोळा किमी द लास्ट क्वेश्चन इज बघा जर व्याजाची रक्कम जर व्याजाची गणना वार्षिक केली असेल वार्षिक केली जात असेल तर चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक पस्तीस टक्के दराने कोणती रक्कम ही कोणती रक्कम म्हणजे ही काय तर आपण ती रक्कम पी मानू ही दोन वर्षात एवढी होईल दोन वर्षात म्हणजे काय तिथं रेट तुमचा टाईम आहे दोन वर्ष आणि ती रक्कम आहे पी व्याजाचा दर आहे आर इज इक्वल टू पस्तीस टक्के व्याजाचा दर एवढा आहे तुम्हाला वर्ष दिले रक्कम पी आहे आणि त्याची रास तुमची एवढी होत आहे जमलं की इथपर्यंत काही टेशन घ्यायचं नाही वार्षिक रेट आहे नेहमीप्रमाणेच काढायचं एक रक्कम पी मानली ती पहिल्या वर्षी शंभरवरून पस्तीस वाढत आहे पस्तीसच्या रेटनं एकशे पस्तीस होत आहे ठीक आहे सेम दुसऱ्या वर्षी पण हेच होत आहे शंभरवरून ती ती रक्कम एकशे पस्तीस पस्तीस होत आहे बरोबर इज इक्वल टू आता हे सोडून द्या काय नाही काय म्हणतात ते एक रकम आहे ती पहिल्या वर्षी शंभरहून एकशे पस्तीस होत आहे दुसऱ्या वर्षी शंभरहून एकशे पस्तीस होत आहे आणि त्यांची टोटल रास होत आहे पूर्ण एवढी पंचेस छप्पन पॉईंट पंचवीस पंचेचाळीस वर थोडस लिहितो पंचाळीस छप्पन पॉईंट पंचवीस आहे ना त्याला पॉईंट हटवून द्या आणि खाली शंभर ठीक आहे चला आता पी बरोबर काय करता येत तुम्हाला नऊ नंबर जाते का पाच चार नऊ सहाण पाच अकरा बारा तेरा तेराण पाच अठरा नऊ भाग जाते ठीक आहे लिहा याला जर नऊ भाग देतो म्हटलं तर नऊ एक नऊ चार तेरा नऊ पाच पंचाळीस पंधरा आले याला नऊन भाग देतो म्हटलं तर हे तुमचे होते नऊ पाच पंचावळ शून्य नऊ स नऊ सक चौपन्न नऊ सक चौपन्न पंचावन्न छप्पन नऊ दुने अठरा अठरा चार बावीस पुन्हा नऊ पाच पंचाळी ठीक आहे सहा पाच अकरा अकरा बारा तेरा तेरा पाच अठरा पुन्हा नऊ भाग जाते याला पुन्हा पंधरा करा आणि याला नऊ भाग पुन्हा द्या किती होते नऊ पाच पंचाळ हातचे चार उरले न नऊ पाच पंचाळ हातचे एक उरला नऊ एक नऊ दहा अकरा बारा तीन उरला एक मिनटं पाचशे सहा पंचवीस होते ना नऊ भाग जाते का पाहू द्या का पुन्हा पाचशे सहा पंचवीस होते ना नऊ बाजा पंचाळीस पंचाळीस शून्य नऊ सक चौपन्न पंचाव छप्पन्न ओके नऊ दुन्न अठरा चार बावीस नऊ पाच पंचावन्न बरोबर आहे ठीक आहे सहा पाच अकरा बारा तेरा तेरा पाच अठरा पाठरा पाचन तीन आठ अठरा भा अठरा म्हणजे नऊनं भाग जाते आपण नऊनं इथं भाग दिला त्याला पुन्हा नऊनं भाग देऊ जे की नऊ पाच नऊ पाचा पंचाळ पाच उरले नऊ सक चौपन्न नऊ सक चौपन्न पंचावन्न छप्पन आणखी नऊ दुन्हे अठरा चार नऊ बाजा पंचा ठीक आहे छप्पन पंचवीस राहिले आता छप्पन पंचवीस राहिले थोडं मी लिहून घेऊ का आता थोडं इझी करून टाक का हे दोन शून्य कटले दोन शून्य कटले पी इज इक्वल टू पी इज इक्वल टू ते तर आहे छप्पन पंचवीस छप्पन पंचवीस गुणेला पंधरा पंधरा खाली येईल आणि हे शंभर वर जाईन शंभर वर जाईन आणि हे पंधरा गुणा पंधरा खाली येईल पंधरा गुण पंधरा खाली येईल ठीक आहे याला जर पंधरा डायरेक्ट भाजात एक पाहून घ्या पाच भाग देऊन द्या ना पंधरा देण्यापेक्षा किती ते पंचवीसने भाग जाते पाच न देऊ द्या पाचनं देऊन द्या पाच एक पाच पाच एक पाच पाच दुन्हे दहा पाचपाचा पंचवीस पाच तारीख पंधरा पुन्हा पाचनं द्या पाच दुने दहा पाच दुने दहा पाच पाच पंचवीस ठीक आहे पाच तारीख पंधरा किती सात नऊ तीन तीन सहा तीन तरी नऊ म्हणजे नऊ न भाग जाते नऊ दुने अठरा अठरा चार नऊ पाचं पंचाळीस पंचवीस शून्य शून्य पी इज इक्वल टू पंचवीस शून्य शून्य आहे ठीक आहे पी इज इक्वल टू पंचवीस शून्य शून्य काय केलं ना कॅल्क्युलेशन ते तुमच्या मतान तुम्हाला करायचे ह्याच्यासाठी मी मी माझ्या मतान करतो तुम्ही तुमच्या मतान करा तुमच्या मतानं मी माझ्या मतांनी केलेलं तुम्हाला कसं समजेल हे पण मी इथे सांगतो एकदम इझी वेनं चला आशा करतो मित्रांनो तुमचे पंचवीसशे क्वेश्चन झाले आपले आणि हां जे दोन तीन क्वेश्चन आपले इंग्लिशवाले थोडे जास्त ब्लर दिसले होते त्यामुळे ते त्याला आपण स्किप केले कारण की के ते प्रॉपरली विजिबलच नाही त्यामुळे काळजी करू नका आपण इथे थांबून जाऊ मला वाटते हाच क्वेश्चन आठवतो केला प्रॉपरली व्जिबल नहीं मित्रनो बर ठीक है अपन इधे थाम ओके थैंक यू एकदा करूँ बहू का प्रॉपरली वीजिबल नहीं ठीक है अमैस स्टार्ट वगैरह अस स्टार्ट फ्रॉम अ प्लेस एम एम पास स्टार्ट करता है एंड रिचेस द रीच द प्लेस एन इन ट्वेंटी मिनिट्स ट्वेंटी अवर्स एन एन वर वीसा वीस तासक ही ट्रॅव्हल्स थ्री बाय सेवन डिस्टन्स ॲट द स्पीड ऑफ बारा किमी पर आवर या पूर्ण डिस्टन्सच्या थ्री बाय सेवन अंतर हे बारा किमीच्या बारा किमी पर आवरच्या स्पीडनं चालत आहे रिमेनिंग डिस्टन्स इन द ॲट स्पीड ऑफ सोळा उरलेलं डिस्टन्स किती सातपैकी तीन चालला आहे तो सातपैकी चार हा सोळाच्या स्पीडनं जात आहे वीच ऑफ द डिस्टन्स बिटवीन एम एन एन दोघांमध्ये अंतर किती आहे तेच तुम्हाला सांगायचं आहे पा सांगतो मराठी समजून सांगतो क्वेश्चन इंग्लिशमध्ये ज्यांना कुणाला व्हिजबल व्हिजिबल नसन त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो मी क्वेश्चन काय तर एक व्यक्ती ए हा एक व्यक्ती एमपासून तर एनपर्यंत जात आहे वीस तासामध्ये या वीस तासापैकी या वीस तासामध्ये एकूण तर हे वीस तासात चालला इथे लिहितो वीस तास वीस तासामध्ये तासा जात आहे वीस अवर्समध्ये जात आहे वीस तासामध्ये जात आहे त्यापैकी पहिलं एकूण अंतरापैकी पहिलं थ्री बाय सेवन अंतर थ्री बाय सेवन अंतर हा बारा किमी परवरच्या स्पीडनं जात आहे बारा किमी परवरच्या स्पीडनं जात आहे हे अंतर तुमचं बारा किमी परवरच्या स्पीडनं किमी परवरच्या स्पी uh, उर अंत चालत आहे ओके उरलेलं अंतर किती थ्री बाय सेवन आहे थ्री बाय सेवन उ अंतर उरलं किती हे थ्री बाय सेवन अंतर आहे थ्री बाय सेवन एवढं अंतर बारा किमी परवरच्या स्पीडनं जात आहे उरलं किती अंतर चार रिमेनिंग उरलं शिल्ल्य करायला अंतर चार बाय सात हे अंतर सोळाच्या स्पीडनं जात आहे सोळा किमी परवटच्या स्पीडनं जात आहे सोळा किमी परवट परावरनं जात आहे चला हेच त्यांना म्हणायचं आहे तर तर शेवटी तुम्हाला विचारलं काय एम आणि एनमधील अंतर किती एम आणि एनमधील अंतर किती मी काय म्हणतो हे काय दिलं आहे तुम्हाला अंतर डिस्टन्स हे काय दिलं डिस्टन्स देत डिस्टन्स दिला डिस्टन्स <थी> दिला अंतर दिलं आहे तुम्हाला अंतर इथं दिलं आहे हे आहे स्पीड आहे आणि हा आहे एकूण वेळ म्हणजे मी असं म्हणू का असं म्हणू का जर तुम्हाला वेळ काढायचा असेल तर तुमसाठी सूत्र आहे अपॉन वेग ह्या अपॉन वेग अपॉन वेग इथं काय झालं पहिला वेळ निघला हे एवढ्या अंतरासाठीचा वेळ निघला प्लस पुन्हा एवढ्या अंतराचा वेग काढायसाठी आपण पुन्हा अपॉन वेग सूत्र लावतो इकडे वेळ निघला प्लस हा वेळ वेळ लावला आपण दोन्ही वेळ जर मिक्स करतो म्हटलं तर हे तुमचे वीस निघ झाले झाले का नाही सांगा मी काय म्हणतो त्यांनी याचे अंतराचे दोन हिस्से पाडले पहिले सात सातशे तीन एवढा पहिला पाठ पाडला आणि दुसरा इथून तर एवढा पाठ पाडला एवढा इथून तर एवढा पाठ पाड करण्यासाठी त्याला बाराच्या स्पीडनं गेला इथून ते एवढा पार्ट आणि सोळाच्या स्पीडनं गेला मी काय म्हणतो इथून तर एवढा पाठ का एवढा पाठ पाठ काही तासात चालला उरलेला पाठ एवढ्या तासात चालला काही तासात चालला आता इकडला जेवढा तासात चालला प्लस याच्यात यातले इकडले एवढे तास मिळ मिळवले तर हे वीस तास होणार का नाही सांगा मी काय म्हणतो इथं जर तो एक तासात चालला इकडं वाय तासात चालला तर दोन्हीची बेरीज दोन्ही तासांची दोन्ही वेळची बेरीज वीस होईल का नाही सांगा तुम्ही म्हणा सर हो वीस होणार कारण की इथं काही तास लागले असन इथं काही तास लागली असेल दोन्ही वेळच्या दोन्ही दोन्हीमधल्या तासांची फरक जर बेरीज केली तर अल्टिमेटली तुमची इथं वीस होणारच आहे कारण की एक्झामत क्वेश्चन क्वेश्चनमध्ये तसं मेन्शन केलेलं आहे म्हणून अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ आणि वेळ प्लस वेळ इज इक्वल टू ता एकूण 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 वेळ लिहा लिहा वेळ प्लस वेळ इज इक्वल टू एकूण वेळ आणि एकूण वेळ तुम्हाला वीस तास दिला आहे इथला वेळ काढण्यासाठी हा इथून ते एवढा वेळ काढण्यासाठी पु पुन्हा अंतर अपॉन वेगसुद्धा लागत आहे अंतर आहे थ्री बाय सेवन अपॉन बारा थ्री बाय सेवन आणि खाली बारा म्हणजे काय तर ते वर बारा असते प्लस पुन्हा फोर बाय सेवन आणि खाली बारा म्हणजे ते आता वर बारा असते नाही एक एक मिनट एक मिनट एक मिनिट थ्री बाय सेवन आणि याला आपण बारा पर बारा करतो ना आणि बाराचे जर एक करतो म्हटलं तर हे इकडे एक एकशेच बारा होते म्हणजे खाली बारा होते ठीक आहे चला अंतर आपण वेक तीनशे सात अंतर आहे आणि गुणीला काय तर भागीला जर वेग करतो म्हटलं तर भागीला बारा येते ठीक आहे प्लस चारशेत सात गुणला बारा सोळा सोळा इज इकल टू वीस तास याला सोळावर कि किती निघतं आम्ही म्हणतो तीन चौक बारा चार चौक सोळा खाली सात चौक अठ्ठावीस आहे खाली सात चौक अठ्ठावीस आहे वन अपॉन अठ्ठावीस वन वन अपॉन अठ्ठावीस इज इक्ल टू वीस वन अपॉन अठ्ठावीस प्लस वन अपॉन अठ्ठावीस इज इक्वल टू वीस तास निघत आहे हे एक्स आहे बरं इथून दोन एक्स अपॉन दोन एक्स अपॉन ट्वेंटी एट इज इक्वल टू ट्वेंटी हे चौदा होते एक्स इज इक्ल टू ट्वेंटी इंटू चौदा एक्स इज इक्वल टू ट्वेंटी इंटू चौदा ट्वेंटी इंटू चौदा किती चौदा अठ्ठावीस ठीक आहे चला नसान समजलं पुन्हा समजून सांगतो काय काळजी करू नका एक व्यक्ती एमपासून ए नावाचा व्यक्ती हा एमपासून तर एनपर्यंत जात आहे एमपासून तर एनपर्यंत जात आहे एनपर्यंत जात आहे अंतर जात आहे तर हे पूर्ण अंतर मी इथून ते एवढं एक्स किमी मानलं पूर्ण अंतर पूर्ण अंतर कुठं मी ते इथे लिहितो पूर्ण अंतर एक्स किमी मानलं ओके या एक्सच्या पूर्ण भागापैकी पूर्ण अंतर तो वीस तासात सांगत आहे बरं पूर्ण अंतर वीस तासात पूर्ण अंतर वीस तासामध्ये कम्प्लीट करताय पूर्ण अंतर वीस तासामध्ये कम्प्लीट करताय या पूर्ण अंतराच्या तीनशे सात भाग पहिला तीनशे सात भाग म्हणजे पूर्ण अंतराच्या या एक्सच्या तीनशे सात भाग हा बारा किमी परवरच्या स्पीड जाताय आहे बारा किमी परवरच्या स्पीड जाताय ठीक आहे ना एक काम करू खाली येऊ घात आहे थोडस नाही वर्ष वर वर्ष घेतून काय हरकत नाही बारा किमी परवरच्या स्पीडनं जात आहे आता जर का पूर्ण अंतराचा तीनशे सात जर भाग आपण एवढा केला तर उरला किती सात पूर्ण पाठ तर आपण पूर्ण भाग सात आहे सातपैकी तीन भाग चालले गेले उरले किती चार भाग हा चारशे सात पाठ कोणाच्या एक्सच्या तो सोळाच्या स्पीडनं जात आहे सोळा किमी पर अवरच्या स्पीडनं जात आहे सोळा किमी पर अवरच्या स्पीड जात आहे ठीक आहे सोळा किमी पर अवरच्या स्पीडनं जात आहे तर एमपासून पर्यंत एकूण अंतर किती म्हणजे तुम्हाला म्हटली पूर्ण अंतर एकोण अंतर तुम्हाला विचारलं आहे एक्स विचारलाय इथे तुम्हाला एक्स स स एक आहे लिहा सूत्र लिहा अंतर अपॉन वेग अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ आता जर का मी दोन हिस्से वेगळे पाडले इथून ते एवढं एक अंतर आहे जे की एक्सच्या थ्री बाय इथं एक्स लिहित होतं मी एक्सच्या तीनशे सात आहे एक्सच्या तीनशे सात एवढं अंतर आहे आणि एक दुसरं अंतर आहे इथून तर एवढं जे एक्सच्या चारशे सात आहे एवढं जर अंतर काढतो म्हटलं फक्त एवढं अंतरामध्ये सर काही सूत्र लावतो म्हटलं इथून तर एवढ्या अंतरामध्ये इथून ते एवढ्याच सूत्र लावतो म्हटलं अंतर आपण वेग अप अंतर अपॉन वेग इज इक्वल टू वेळ तर इथला वेळ निघल का तुम्ही म्हणाल इथला जर वेळ काढतो म्हटलं मी इथला जर वेळ काढतो म्हटलं इथला जर वेळ काढतो म्हटलं तर का निघते अंतर किती आहे तीनशे सात कोणाच्या एकूण अंतराच्या एक्सच्या या एक्सच्या तीनशे सात एवढं अंतर हे तो बारा किमीच्या स्पीडनं करताय म्हणजे काय तर अंतर आपण वेग तीनशे सात एक्स हे भागेला वेग म्हणजे किती बारा जमलं का निघलं का सांगा मला सांगा हे निघलं का सांगा हे कसं आलं नसेल समजलं तर थो, मी थोडंसं तुम्हाला इथं समजून सांगतो काही काळजी करू नका अंतर किती आहे तुमचं तीनशे सात एक्स आहे आणि खाली वेग किती आहे हेच आहे वेग किती आहे तुमचा सर बारा किमी पर ठीक आहे बारा किमी पर बारा किमी पर अवर हे दिसत आहे का तीनशे सात अपॉन बारा बारा शेत एक द्या याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तीनशे सात गुन्हेला बारा छेत एक आहे ना इकल्यानंतर उलट्या होऊन जाते एकशे बारा होऊन जाते एकशेत बारा होऊन जाते हे होते तीन चोक बारा सात चोक अठ्ठावीस एक छेद अठ्ठावीस काय मित्रांनो हे एक सायपट येते एक्स आहे हे काय आहे वेळ आहे अंतर अपॉन वेग वेग इज इक्ल टू वेळ मी असं म्हणू का हा वेळ आहे तीनशे अठ्ठावीस एक्स हाच वेळ वेळ आहे तीनशे अठ्ठावीस एक्स घ्या पहिला वेळ निघला पहिला वेळ वेळ निघला तीनशे अठ्ठावीस एक्स पहिला वेळ निघला इथून ते एवढा अंतर पार करायसाठी त्याला एवढा वेळ लागला तीनशे अठ्ठावीस एक्स आता समजा मी म्हणतो मी म्हणतो मी म्हणतो काय म्हणतो मी आ... निळ्या पेननेच घेतो ठीक आहे सॉरी ब्लॅक पेनने घेतो मी इथून तर एवढा वेळ अंत एवढं एवढा एवढा वेळ वेळ काढतो इथून तर एवढं अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ लागणारा वेळ काढतो म्हणून वेळ सूत्र आहे काय तर अंतर अपॉन वेग इज टू वेळ हे काय फक्त इथून ते एवढ्या वेळेसाठी आपण लावता इथून ते एवढ्या अंतरासाठी अंतर लावता अंतर किती आहे एक्सच्या चारशे सात पार्ट चारशे सात पाठ एक्सच्या अपॉन हे झालं अंतर अपॉन वेग किती आहे हे सोळा किंमतवर सोळा की मी बरोबर याला जर सॉर करतो म्हटलं करतो म्हटलं खाली एक होऊन जाईल तुमचा आणि चारशे सात गुन्हेला सोळा छेद एक आहे ना इकडे गेल्यानंतर छेद सोळा होऊन जाईल चार चोक सोळा पुन्हा एकशेद अठ्ठावीस एक्स आहे एक्स काय झालं हा वेळ जो की वन बाय ट्वेंटी एट एक्स झाला इकडला वेळ आहे तीनशे अठ्ठावीस एक एक्स इकडला पण वेळ आहे एक एकशेद एकशे छेद अठ्ठावीस एक्स ठीक आहे एकशेद अठ्ठावीस एक्स इकडला पण वेळ आहे एक छेद अठ्ठावीस एक एक्स ठीक आहे पा एवढं इथून तर एवढं अंतर पार करण्यासाठी एवढा वेळ लागला प्लस इथून ते एवढं अंतर पार करण्यासाठी एवढा वेळ लागला मग काय तर इथून ते एवढं अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ प्लस इथून ते एवढं अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ इज इक्वल टू हे साईने वीस तास लिहा एकशे अठ्ठावीस एक्स प्लस एकशे अठ्ठावीस एक्स एकशेद अठ्ठावीस एक्स प्लस एक अठ्ठावीस एक्स इज इक्वल टू हे तुमचे वीस तास आहे एक प्लस एक दोन एक्स एक प्लस एक दोन एक्स इज इक्वल टू अपॉन अपॉन अठ्ठावीस इज इक्वल टू ट्वेंटी तास बे चौदा आणि अठ्ठावीस एक्स इज इक्वल टू चौदा गुंडला वीस हेच होते चौदाने अठ्ठावीस शून्य ठीक आहे चला